पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटीमध्ये आपण आत्ता स्टडी केला लॅटिट्यूडनल ग्रॅडियंट. हाऊ लॅटिट्यूडनल ग्रॅडियंट अफेक्ट द बायोडायव्हर्सिटी. यानंतर आपल्याला स्टडी करायचा आहे सेकंड स्पीसीज एरिया रिलेशनशिप. स्पीसीज एरिया रिलेशनशिप याचा स्टडी आपल्याला आत्ता करायचा आहे. द ग्रेट ग्रेट जर्मन नॅचरालिस्ट अँड जिओग्राफर अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट यांनी ऑब्झर्वेशन्स केले. काही ऑब्झर्वेशन्स केले आणि स्पीसीज एरिया रिलेशनशिपचा कन्सेप्ट मांडला. अकॉर्डिंग टू अलेक्झांडर हम्बोल्ट ही ऑब्झर्व दॅट नंबर वन विदिन रीजन स्पीसीज रिचनेस इनक्रीज विथ एरिया. जसा एरिया वाढत जातो तसा स्पीसीजचा रिचनेस सुद्धा वाढत वाढत जातो. एरिया वाढला स्पीसीजचा रिचनेस वाढला, एरिया वाढला स्पीसीजचा रिचनेस वाढला, एरिया वाढला स्पीसीजचा रिचनेस वाढला अप टू सर्टन लिमिट. कितीही घडणार नाही आहे ते, अप टू लिमिट. एका लिमिटपर्यंत हे घडू शकतं आणि मग स्टेबल होतं. हे एक त्याचं ऑब्झर्वेशन आहे. त्यानंतर रिलेशनशिप रिलेशनशिप ऑफ स्पीसीज अँड एरिया इज रेक्टँग्युलर हायपरबोला. रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणजे असा, जर याचा आपण ग्राफ प्लॉट केला एरिया आणि स्पीसीज रिचनेस तर आपल्याला यामध्ये रेक्टँग्युलर हायपरबोला मिळतो. आणि त्याचं जे इक्वेशन आहे यस यस म्हणजे स्पीसीज सी ए रेस टू झेड. आता यस म्हणजे स्पीसीज, त्यानंतर सी म्हणजे सी ए झेड, हा सी म्हणजे वाय इंटरसेप्ट आणि झेड म्हणजे आता ए म्हणजे एरिया झाला आणि झेड जो आहे तो आहे स्लोप ऑफ लाईन रिग्रेशन, त्याला आपण काय म्हणू
रिग्रेशन कोएफिशिएंट, असा हा ग्राफ प्लॉट केला तर यातून काय मिळतं आपल्याला, यातून काय मिळतं, समजा हा ग्राफ प्लॉट केलाय आपण, या साइडला एरिया घेतला आणि या साइडला स्पीसीज रिचनेस घेतला, वाय ऍक्सिसला स्पीसीज रिचनेस घेतला, तर आपल्याला इथं असा काय मिळाला, रेक्टँग्युलर हायपरबोला मिळतो, रेक्टँग्युलर हायपरबोला मिळतो आणि याचा फॉर्म्युला आहे सी ए रेस टू झेड, एस म्हणजे स्पीसीज, सी म्हणजे वाय इंटरसेप्ट, ए म्हणजे एरिया आणि झेड म्हणजे स्लोप ऑफ लाईन, दॅट इज रिग्रेशन कोएफिशिएंट. परंतु आपल्याला सगळीकडं असंच मिळेल यातून बेस काय सांगितलं आहे, याचं कन्क्लुजन काय, जसं जसं एरिया वाढतो तसा स्पीसीजचा रिचनेस पण वाढतो अप टू सर्टन लिमिटपर्यंत, ठराविक लिमिटपर्यंत जसा एरिया वाढेल तसा स्पीसीजचा रिचनेस सुद्धा वाढतो, यालाच आपण म्हणतो स्पीसीज एरिया रिलेशनशिप. परंतु आपल्याला लॉग लॉग स्केलवर घेतलं पाहिजे, कारण मध्ये पॉइंट्स तसेच मिळतील अशातला भाग नाही, आणि म्हणून आपण जर हे जरा थोडस मी जरा या पॉइंटना आपण विचार केला, आता स्पीसीज इथं आपण झिरो पासून सुरुवात करत नाही, याची पण सुरुवात झिरोनं केलेली नाही, कारण स्पीसीजची सुरुवात काही झिरोनं कधी होत नसते, काही ना काही स्पीसीज आपण काउंटिंग करताना अगोदर तिथं असणार आहेत ना, त्यामुळं जर आपण हे लॉग लॉग स्केलवर घेतलं, लॉग लॉग स्केलवर घेतलं तर याचा फॉर्म्युला बनतो लॉग एस इक्वल टू लॉग एस इक्वल टू लॉग सी, लॉग सी प्लस झेड लॉग, अशा प्रकारचा याचा फॉर्म्युला बनतो. जर आपण अशा प्रकारे लॉग लॉग स्केलवर घेतलं तर त्याचा फॉर्म्युला अशा प्रकारे बनत असतो. तर आपल्याला इथं तुम्ही झिरोला घेतलेलं नाही, कारण स्पीसीज काउंटिंग काही झिरोपासून आपण करत नसतो कधी, पूर्वीच्या काही स्पीसीज तिथं असणार आहेत ना, नंतर आपण कॅल्क्युलेट करताना जसजसं एरिया वाढवत जातो तसा स्पीसीजचा रिचनेससुद्धा वाढत जातो अप टू सर्टन लिमिट, हे यातून कन्क्लुजन आपल्याला सांगायचं आहे. आता इकॉलॉजिस्टचं म्हणणं काय, अकॉर्डिंग टू इकॉलॉजिस्ट, किंवा आपण सेपरेट हे करू, अकॉर्डिंग टू इकॉलॉजिस्ट द व्हॅल्यू ऑफ झेड लाईन, जी झेड लाईनची व्हॅल्यू आपण घेतलेली आहे, म्हणजे हा ग्राफ आपण इथं परत एकदा काढून ठेवू, हा हायपरबोला
आणि इथं स्पीसीज रिचनेस आणि एरिया हा एस इक्वल टू सी ए रेस टू झेड इथं इकडचं काय करता येईल लॉग एस इक्वल टू लॉग सी प्लस झेड लॉग अशा प्रकारे आपण इथं फॉर्म्युले याच्यामध्ये मिळवलेले आहेत. तर इथं जी झेड लाईनची व्हॅल्यू आहे झेड लाईनची जी व्हॅल्यू आहे व्हॅल्यू ऑफ झेड लाईन रेंज ऑफ ही रेंज कशी आहे रेंज ऑफ पॉइंट वन टू पॉइंट टू हा इररिस्पेक्टिव ऑफ इररिस्पेक्टिव ऑफ जी झेड लाईनची व्हॅल्यू आहे ती रेंज कशी असते पॉइंट वन टू पॉइंट टू इररिस्पेक्टिव ऑफ टॅक्सॉनॉमिक ग्रुप ऑर रिजन. आता इथं एक स्पीसीज आपण विचारात घेत नाही अनेक स्पीसीजचा विचार करतोय अनेक स्पीसीजचा रिचनेस वाढत जातो जसा जसा एरिया वाढत जाईल अप टू सर्टन लिमिट. एका स्पीसीजचं नाही कन्सिडर करत आपण अनेक स्पीसीजच्या बाबतीत आपण हे कन्सिडर करतो. आता याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं एक्झाम्पल फॉर प्लांट्स इन ब्रिटन प्लांट्स इन ब्रिटन मोलुस्का इन न्यूयॉर्क ब्रिटनमध्ये असणारे प्लांट्स न्यूयॉर्कमध्ये असणारे मोलुस्का हा त्यानंतर बर्ड्स इन कॅलिफोर्निया बर्ड्स इन कॅलिफोर्निया द स्लोप ऑफ रिग्रेशन आर सिमिलर यांचे स्लोप्स कसे आहेत सिमिलर आहेत. म्हणजे ब्रिटनमध्ये जे प्लांट्स आहेत मोलुस्का न्यूयॉर्कमध्ये आणि बर्ड्स इन कॅलिफोर्निया यांच्या बाबतीत पाहिलं तर झेड लाईनची रेंज जी आहे त्याचा जो स्लोप आहे रिग्रेशनचा तो सिमिलर असतो बट इफ वी कंपेअर द एरिया इफ वी कंपेयर द एरिया रिलेशनशिप जर आपण एरिया रिलेशनशिप बरोबर कंपेयर केलं त्याच्यामध्ये सुद्धा लार्ज एरिया घेतला म्हणजे एखादं कॉन्टिनेंट असेल जर हा स्लोप या ठराविक भागापुरता तो त्याचं स्लोपचं रिग्रेशन जे आहे ते सिमिलर आहे परंतु आपण जर एरिया रिलेशनशिपचा विचार केला आणि त्यातही एखादा लार्ज एरिया घेतला कॉन्टिनेंटसारखा हां तर झेड लाईन व्हॅल्यू त्या ठिकाणची काय होणार आहे रेंज त्याची बदलणार आहे पॉइंट सिक्स होईल.
एक्झाम्पल याचं घेता येईल आपल्याला, स्लोप ऑफ रिग्रेशन फॉर फ्रुजीहोरस बर्ड्स, जे फ्रुजीहोरस बर्ड्स आहेत त्यांचा रिग्रेशनचा स्लोप घेतला, त्यानंतर मॅमल्सचा घेतला इन ट्रॉपिकल कॉन्टिनंट, रिग्रेशन झेड लाईनचा जो स्लोप आहे, रिग्रेशन स्लोप आहे, जो जर फ्रुजीहोरस बर्ड्स किंवा मॅमल्स जो ट्रॉपिकल रिजनचा विचार केला तर इन डिफरंट कॉन्टिनंट, ट्रॉपिकल कॉन्टिनंटमध्ये किंवा ट्रॉपिकल रिजनमध्ये, ट्रॉपिकल रिजन इन डिफरंट कॉन्टिनंट इज 1.15 असा बदलला तो. एकूणच इथं आपल्याला बाकीचे डिटेल्स तर आपल्या लक्षात ठेवावे लागतील, परंतु मेन पार्ट काय, स्पीसीज रिचनेस इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन एरिया अप टू लिमिट. दिस इज नॉट रिस्ट्रिक्टेड टू पर्टिक्युलर वन स्पीसीज. एका स्पीसीजचा विचार इथं नाही करायचा, मेनी स्पीसीजचा आपण इथं, अनेक स्पीसीजचा इथं विचार करतोय. आणि हेच यामध्ये आपल्याला हम्बोल्ट यांनी सांगितलेलं आहे. सो धिस इज अबाउट पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटी.